निवडणूक आयोगाने जो काही निर्णय घेतला हा त्यांच्या अधिकारातला निर्णय आहे. जे काही आरोप चाललेत की याच्या भाजपची बी टीम आहे, कोणी म्हणतं की आपल्या आईला बाजारात विकलं, तर हे ज्यावेळेला 40-40 आमदार सगळे दुखवून राहिले, तुमच्या परिवारातली तुमची सून चालली, तुमचा पोरगा चालले, तुमचे नातू चालले, तो बाळासाहेबांचा थापा सेवक तो चालला, मग त्या लोकांनी किती खोके घेतले. तुम्ही तेव्हाच जर हे गेलेले आमदार जे दुखावलेले होते त्यांना जर परत बोलवलं असतं तर ही वेळ आली असती का? याचं आत्मपरीक्षण या लोकांनी केलं करायला पाहिजे. आणि ज्या शिवसेनेला आई तुम्ही म्हणता आम्ही पण मानतो, मग ती तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधता, काँग्रेस खाली गेला नेता, राष्ट्रवादी खाली नेता, हे कितपत योग्य आहे? त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो कायद्याच्या चाकूर घेतलेला आहे. आता ते जे काय परिणाम होणार आहेत हे तर सगळ्यांना त्यांना भोगावंच लागणार आहेत, त्यांच्या चुकांचे परिणाम त्यांना भोगावंच लागणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.